कुठे पूर आहे तर कुठे कोसावर पाणी, तर कुठे महिन्याला एकदा तर कुठे भर पावसाळ्यात जमिनी निवल्या सुद्धा नाहीत, अशाच त्या मातीतल्या धडधड करणाऱ्या गडद मनाचा फिकट हा पाऊस। पाऊस म्हणायला तीनच शब्दाचा, पण गेल्या कित्येक वर्षामध्ये वाढत्या भिंतीमध्ये कोठे जायचं हे तो कदाचित विसरून गेला असावा, कारण त्याची खरी जाण ही मातीत मळून घाम गाळणाऱ्याला आणि जनावराच्या चाऱ्याची तहान भागवणाऱ्यालाच माहीत। आता लय बदलत आला, वेगळंच बदला, माणसं बी बदल, यांची सगळंच झालं, पाऊस बी साथ दिना हाय का, कुठं पेरल्या का कुठं काय का काय काळे बोर वावर करावं काय करावं काय काय करावं लागेल मी कळणार। आता तर वातावरण खरंच लय बेकार आहे, कसा पाऊस पडल। आता आम्हाला तर काय कळाय मार्ग नाही, आम्हाला फिकीर खाण्या पिण्याची आणि का करावं लागेल। पहिल्याचा काळ लय स्वस्त बी आणि लय चांगला, आता तर काय काळ बरोबर नाही, दुनिया बी तसली पाऊस बी तसाच करायला आहे। दुनियामध्ये आता बेकार निघाले, पेणार खाणार झाले, समजे भेवडे झाले, गरीब गोरानं का करायचं, ज्याला आहे त्याचं चांगलं आहे, आपल्यासारख्याच का आहे। आता जरा शेतनाच्या काय करायचं, पाऊस बी नको पण पाणी बी नको आणि खायला अन्न बी नको। शाळा कशी शिकवायची, पोरवाची कसं करायचं, आता ही लईच कोड आहे। आम्हाला तर काय कळाय मार्ग नाही बाई, काय करावं लागेल काय नाही, जीवाला निश्चित चिंता। शेवटी पोटात आग पडल्याने व्हायला, घरी आलं तर घराला घरी जनावराला वैरण नाही ना, कुठली काळी नाही, अशा करतात जनावराला बघून पोटात हाळ हाळ होऊ झाला। जनावर ढोर आज ही कायला काढले, चालेल विकायला काढले वरणी बाबतीत, त्याला घ्यायला गिराय कुणी नाही, खाटकाशिवाय दुसरं कुणीच नाही, बोला कसं करायचं, काय विकायचं आणि काय खायचं आणि काय ठेवायचं, काहीच कोणतं कळलं। जनावरांना प्यायला पाणी नसल्यामुळे आजी आणि अन्नाच्या दारा पसल्या खुट्ट्याला बांधलेली गाय ही बाजारात दिसू लागली आहे। त्याच्यामुळे गुराडी ही वाढली, म्हणजे पाऊस जरा ही पोषक वातावरण मिळायला गेलं। जरा जी झाडात जी लागते का बाष्पीभवन ती मिळायला गेली ना, तिथं जास्त झाडे आहे। आता त्या ह्याच्यामध्ये कोकणमध्ये झाडी जास्त आहे, कोकणमध्ये पाणी थोडं आहे का, म्हणून इथं ह्या सृष्टीमध्ये काय लोकांनी झाडे लावा आणि झाडे जगवा। संडासाच्या टमरेल पासून बॅनर पोस्टर पाहायला मिळेल, पण झाड बघायला नाही मिळणार। शेतात वाळून चाले, मरणाचं वाळून चाले, पेरला लोकांचे पैसे काढून घातला पेरला, आता इतका आले बाबा बघून दुःख महिना गेले त्या देवाला। मुख्य जनावर जनावर बाबा तसे धरणीला लोळाले लोळाले जनावर। काय नाही, दुनिया बिघडल्या झाल्या, माईला लेकर ओळखी ना, लेकराला माई ओळखी ना, आणखी ना कोणाची किंमत कोणाला राहिली नाही।
मी बडा असं पहिलं ज्या बायला आम्हालाच पहिलं कोई करा भाग नव्हता काय. माणूस खरं राहील नाही ते. आता पाऊस पडेल का नाही हीच काही कोड पडले म्हणतात. पडतच का नाही ती भीती का हीच आहे जास्त. आल्याला दिवस सारखा त्या घेऊ उघडत सारा. आमच्याकडे पाऊस मध्ये आम्ही लहान लहान होतो, जनावर राखत होतो, तेव्हा आमच्या लहान लहानपणी पाऊस असा पडायचा की खालून असं काळं भोर पाणी वाहत होत, नळ लागले तिरी बरोबर टच भरायच्या, म्हणेल तिकडं वड्यांना आल्याने पाणी राहायचं. आम्ही काय नाही बारके बारके गुराखी होतो, माळानं ह्या जनावर राखत फिरायचं, भिजायचं, पांढरा मेनकापड राहायचं पांघरायला, ती गडी करून खिशेत घालायचं किंवा बगलत मारून निघायचं. असले पाऊस होते. पाच पाच महिन्याचे पिकं होते पहिले, जिंगऱ्या, तुरी, मालदांड्या आणि उडीद, मूग. नंबर एकचं टायमा टायमाला पाऊस पडायचा आणि त्याचे उत्पादन बी तशीच निघायचं. एवढी फवारणी नव्हते, एवढे औषधं नव्हते, काही नाही टाकली तर कुठंतरी इगिन वारं पडलं तर एक बी एच एन तर इंडोसल्फाइन होतं पहिलं, हलका टार्टिंगला निघालेलं औषध. त्याच्यावरच अर्जमेंट करायचं. पाऊस पडत पडत झाला पुन्हा जर जास्त पाऊस काव झाला साधी धुई यायची, कुठंतर त्या पिकाचा फुलवरा फिलवरा जायचं, तरी काही फरक बसत नव्हता. हाय त्याचं यायचं थोडं कमी व्हायचं. पाऊसकाळाचं वेगळं. पहिलं घोंगड्यावर हसाड्या पडत होत्या, घोंगड पांघरत होते आणि मेंढराचं ते घोंगड राहत होतं, मेंढराच्या लोकराचं. आणि त्या लोकरा वाट माणूस भिजत नव्हतं, त्या लोकरा होतं पाणी निघून खाली जात. तर त्या घोंगड्यावर हसाड्या पडत होत्या. एवढा पाऊस काळ होता, एवढा पावसाळा होता, कुठून बिबुळ काळभोर पाणी निघायचं. महिन्याचे महिने त्या क्षेत्रात घुसा यायचं नाही, मधी बैल जायचा नाही, ना माणूस जायला यायचं नाही. पहिलं तर राहिलं तुम्ही लोक राहील नाही, खामी राहील नाही. पहिलं तर पाऊस किती रोज रोज भिजून येत होतो शेतातून, एवढ्या पाण्यातून यावं लागत होत. हा आता पाय भिजणार गेल्यात, कुठं धरणीच भिजणार गेली आहे, का करा. खरं म्हणलं तर ही आपल्यात चुकी उलली आहे. माणसं नीट वागणार, देव बी नीट वागणार. आता काय पाऊसच पडणार गेले, आता पवायच मिळला, पवायच म्हणले की आता पार हिरी बुडालाच पार. मग आता काय हिरी हिरीकडे बघून आता हे खरं आहे की दिवसेंदिवस शेतकऱ्याच्या पोराच्या पुस्तकात फक्त दोनच ऋतू दिसू लागलेत. पड र बाबा पड असं शेतकरी भर उन्हात तोंडावरून नाही पण छोट्याशा हृदयातून खूप बोलतो रे. रात्रात लोक झोप नाही गेल्यात, पाण्याचे वनवास आहेत. आता माझ्यापाशी 7-8 जनावर आहेत, त्यांना वैरींची काही हिशोब लागणार नाही, त्यांना प्यायला सुद्धा पाणी मिळणार गेले. असं लांबून लांबून जाऊन पाणी उपसून आणून पाजवा लागलं. एवढी भयानक परिस्थिती वाईट झाली आणि जिकडे पोळला तिकडे भयान भयान नुकसानच करून टाकले. काय तर लोकांची परिस्थिती होती. हा पहिल्याच्या पावसाने पाऊस आता नाही तर पहिले पाऊस लई होते. मग आता पहिलं आता का आता मोरलं सांगावं का नाही. आता पावसाचंच बोललं समजे, जगच बोललं पावसाचं. पावसावर तर हा ही दुनिया, पाऊस नसल्यावर का करावा. गरीब व चांगल्या माणसांसाठी नाही तर त्या लोभी पैसेवाल्यासाठी नाही पण कोरडा कंठ दाटून आलेल्या मातीला, त्या तरसून गेलेल्या शेतकरी राजाला, त्याच्या मुख्या जनावरांना मनसोक्त थेंब पडावी असं मनाला वाटू लागत. याच्या पुढचं जर विचार करायला गेलं तर पाणी जिकडे जास्त आहे पाणी कोणीकडे कमी आहे, तर ते पंतप्रधान एक जुने आमचे अटल बिहारी वाजपेयी एक होते, त्यांचं असं म्हणणं होतं की
नदी जोड प्रकल्प करावा. ज्या राज्यामध्ये पाऊस जास्त आहे, ज्या राज्यामध्ये पाऊस जास्त आहे आणि ज्या राज्यामध्ये पाऊस कमी आहे, तर जास्त पडलेल्या अतिवृष्टी होलेल्या तिकडं नदीच्या बाहेर पात्रामध्ये पाणी पडलं आलं आणि ते शेतं वाहून चालल्यात, तर ते जर धरणं आपण नदीजोड प्रकल्प जर केला जिथं कोरड्या नदी आहेत आणि फुल भरून वाहलेल्या येतात, ते भरलेल्या नदीचं पात्र खुल्या नदीला पाईपलाईनद्वारे जर जोडलं तरी इकडं वरी दुष्काळ जरी दिसला तर नद्यामध्ये पाणी दिसल्यामुळं सगळ्या शेतकऱ्याच्या बोरला विहिरीला पाणी येईल. हा एक महत्त्वाचा मुद्दा मला एक शेतकरी म्हणून वाटतो. आठ दिवस तरी पाणी पडावं, भरपूर पाणी पडावं का, तर पाऊस आहे तर आम्ही आहोत. पाऊस जर नाही तर आम्हाला पाणी कुठून मिळणार आहे, पाणी कुठून मिळणार आहे. आता पाऊस जेवढा पडेल तेवढा फायद्याचा आहे आम्हाला. आठ दिवस काम ना करता लागणार, चुलबन पडली हरकत नाही, पण पाणी पाहिजे. पैसे नको काही नको, फक्त पाऊस द्या आम्हाला. पावसाची विगती नाही. लहानपणी मजा ये रे पावसा, तुला देतो पैसा म्हणले पैसा जरा खोटा, पाऊस आला मोठा म्हणून हार शिवाय का. पावसा तुला बघता येत की नाही हे मला माहित नाही, पण लहानगी पोर तू येण्याआधीच कपडे काढून भिजायला बसलेली असता. तुझा पहिला जमिनीवर पडणारा थेंब डावा उजवा पदर घेणारी आमची पाय त्यावेळेस पोट भरून श्वास घेते. तुझा घाम गाळणारा भाऊ आभाळात बघून गालावर पडणारा थेंब जणू त्याला त्याच्या डोळ्यातला वाटू लागतो. अरे लहानगी बहीण, तर तू जाशील या भीतीने जागची हालत सुद्धा नाही. तू असाच इतका छान पडत जा की सतत हसणारे चेहरे तुझा विजेचा फ्लॅश मारून तू पाहत जा.